मानवतेचा शत्रू कोरोना विषाणूनं थैमान घातलेलं असताना या भयंकर विषाणूनं पुण्यातही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. या कोरोनामुळे शेकडो बळी गेले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचे रुग्ण पुण्यात वेगानं वाढत आहेत. पुढील काळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा मोठा तुटवडा भासतोय. त्यामुळेच आपण जागृततेने या कोरोना विरुद्ध लढाईत सहभागी होऊन बहुसंख्येनं रक्तदान करूया. शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021. स्थळ मनसे कार्यालय एरंडवणे पुणे. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5. संयोजक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ ट्रस्ट, भैरवनाथ तरुण मंडळ, मिस्टर इंडिया ग्रुप आणि राम बोरकर मित्र परिवार. मागील वर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यावर कोरोनाचं संकट असलं तरी घरोघरी नागरिकांनी गुढी उभारत मराठी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलंय. कलश, पुष्पहार, जरीची साडी, कडुनिंब, साखरगाठी हे वेळूच्या काठीवर बांधून गुढी उभारण्यात आली आणि कडुनिंब, पाने, गुळ, सेंदव, जिरे यांचा प्रसाद वाटण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढता आल्या नाहीत तरी घरोघरी पारंपरिक उत्साहाने चैत्र महिन्याचे आगमन साजरे करण्यात आले. गुढीपाडवा हा हिंदू सण असून दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडवा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत, मात्र एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले, पाणी शिंपडून त्यांच्या जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले तेव्हा हे सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला अशी मान्यता आहे. आपल्या सध्याच्या परिस्थितीत कोरोना कहरावर मात करून पुन्हा आधीसारखे जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, तर आपण देखील कोरोनावर मात करण्यासाठी साखळी तोडून कोरोना नियमांचे पालन करून किंवा कोरोना विषाणूचा खोपलेला हा काटा काढून नवीन वर्षात नवीन संकल्प करून आयुष्याला सुरुवात करूया. गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना पुणे दर्पणच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा.